बुलढाणा जिल्हा परिषद आज झालेल्या सभापती पदाच्या निवडीत राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना प्रत्येकी एक आणि एक राष्ट्रवादी समर्थक अपक्षाला सभापती पद देण्यात आलेलं आहे. या ठिकाणी महाविकास आघाडीचे वर्चस्व दिसून आलेलं आहे. बुलढाणा जिल्हा परिषदेच्या सभापती पदासाठी झालेल्या निवडीत महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेसचे रियाज खान पठाण यांची अर्थ व बांधकाम सभापती पद निवड करण्यात आली. समाज कल्याण सभापती पद महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी समर्थक अपक्ष असलेल्या जिपं सदस्य पूनम राठोड यांना देण्यात आले. काँग्रेसच्या ज्योती पडघान यांना महिला व बालकल्याण सभापती पद देण्यात आले. तर कृषी व पशुसंवर्धन सभापती पदासाठी शिवसेनेचे राजेंद्र पळसकर यांची निवड झाली. या निवडणुकीनंतर महाविकास आघाडीच्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेच्या कार्यकर्ते पदाधिकारी आणि नेत्यांनी जिल्हा परिषदेच्या आवारातच फटाक्यांची आतषबाजी करून गुलाल उधळत विजय साजरा केलाय. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक नुकतीच झाली. ही निवडणूक महाविकास आघाडीच्या फॉर्म्युल्यातून पार पडली होती. निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या मनीषा पवार अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी शिवसेनेच्या कमल बुधवंत या अविरोध निवडून आल्या होत्या. एसबीएन मराठीसाठी बुलढाण्याहून अमोल गावंडे.